माझ्या महाराष्ट्रातील बांधवानो भगिनीनो आणि मातानो नमस्कार जय महाराष्ट्र दोन तीन दिवसानंतर आपण भेटतो आज मी काही बोलण्याच्या आधी सोलापूरच्या एका चिमुकलीचं कौतुक करणार आहे तिचं नाव आहे आराध्या कशासाठी कौतुक करते माहिती आहे तुम्हाला आज संपूर्ण जगभर आपल्या देशात राज्यात आणि प्रत्येक शहरात लॉकडाऊन आहे आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वजणं जो एक अद्भुत संयम दाखवतात त्यात ह्या चिमुकलीचं वेगळेपण हे आहे की आज तिचा वाढदिवस आहे पहिल्या प्रथम आराध्या तुला तमाम महाराष्ट्राच्या वतीने मी भरपूर आशीर्वाद देतो आहे तुला खूप आनंदी निरोगी असं दीर्घ आयुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे आणि तुझं कौतुक एवढ्यासाठी करतो आहे की प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काही मदत करत असताना ह्या आराध्याचा आज सातवा वाढदिवस आहे हे वय हे हट्ट करण्याचं आहे लाड पुरवून घेण्याचा आहे वाढदिवस साजरा करून घेण्याचा आहे पण आराध्या तू एक वेगळा आदर्श जनतेसमोर हो ठेवला आहेस आज ह्या आराध्याने आपल्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत केलेली आहे आराध्या हे तू एक आगळं वेगळं असं उदाहरण महाराष्ट्रासमोर ठेवलेलं आहे हीच आपल्या महाराष्ट्राची वृत्ती आणि हीच आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे आणि आता मला खात्री आहे की ही समज जर सात वर्षाच्या मुलीमध्ये आली असेल तर आपण हे युद्ध जिंकलं समजा समजा नाही जिंकलंच हा संयम ही जिद्द ही शिस्त ह्याच्याखेरीज दुसरं कोणतंही आयुध आपल्याकडे नाही हे आता सर्व जगाने मान्य केलेलं आहे